राम राम मंडळी, सगळ्यांना जय शिवराय। तुम्हा सर्वांचं प्रत्येक एकदा स्वागत आहे RX राइडर बॉर्न टू राइड बॉर्न टू लीड मध्ये। तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण आपल्या RX ला एक हेल्मेट लॉक बसवणार आहोत। तुम्ही हेल्मेट लॉक म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात जे हेल्मेट लॉक आलं की ते मोठं वाला प्लास्टिकचं असतं, जे की तुम्ही बॅक रेस्टला किंवा क्रॅश गार्डला फिट करता किंवा एखाद्या रॉडवरती फिट करता, तर ते तशा प्रकारचं नसणार आहे हे हेल्मेट लॉक। तर आपण हे जे हेल्मेट लॉक आहे ते यामाचंच आहे आणि ते आपल्या RX-मध्ये फिट केल्यानंतर ते कुठेही अशा प्रकारे वाटत नाही की एक मोठा पार्ट बसवला आहे किंवा एक काही फिटिंग वेगळी फिटिंग केली असं म्हणजे विचित्र दिसत नाही ते बाईकवरती। ते RX-मध्ये डायरेक्ट फिट होतं, यामाचं जेन्युईन आहे ते आणि बाईकवरती ते एकदम मस्त दिसतं, एक वेगळा लुक येतो त्याच्यामुळे। RX सिरीजमध्ये एक दोन तीन प्रकारचे लॉक येतात, त्यापैकी एका लॉक सेटमध्ये हे हेल्मेट लॉक येतं, ॲज अ सेटही येतं आणि सेपरेटही मिळतं हे। तर ते आज आपण आपल्या बाईकमध्ये फिट करतो, आपल्या RX-मध्ये फिट करतो आहे। तर ते कशा प्रकारचं आहे, ते कशा प्रकारे फिट होतं, कुठं फिट होतं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। छोटाच व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, पण जेव्हा तुम्ही तुमची बाईक स्टॉक ठेवता, बरेच जण गाडीला आपल्या स्टॉक ठेवणं पसंत करतात, जसं कंपनीमधून बाईक यायची पूर्वी RX तशा प्रकारे ठेवण्याचा बऱ्याच जणांचा प्रयत्न असतो, तर खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। किंवा जे रेग्युलर हेल्मेट वापरतात बाईकवरती, हेल्मेट वापरलंच पाहिजे आणि हेल्मेट मग तुम्ही बाईकवर फिरत असताना तुम्ही मार्केटमध्ये गेले किंवा तुम्ही राईडवर असाल आणि तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी थांबता तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो की बाबा हेल्मेट कुठं ठेवावं, तर बरेच जण ते आफ्टर मार्केट हेल्मेट लॉक्स लावतात पण मग त्याच्यामुळे अडथळा होतो, बॅक रेसला लावलेलं असतं ते, आणि मग त्यांच्यासाठी RX रायडरसाठी द्या आपण ते आज हेल्मेट लॉक दाखवत आहोत आणि ते कसं फिट होतं, कुठं फिट होतं हेही मी तुम्हाला दाखवेन। तुमच्यापैकी बऱ्याच जणाला माहिती असेल कदाचित, पण मध्यंतरी ते मिळत नव्हतं पण ते आता परत यामा लॉक सेटमध्ये विकू लागलं आहे ते लॉक सेटसोबत, तर ते बऱ्याच जणांना माहिती नाही, तर ते आज आपण माहिती करून घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हेच ते हेल्मेट लॉक आहे, हे आपण पूर्वीच ओपन करून पाहिलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं आहे, बसलेलं नव्हतं प्रॉपर, तो बसला, बघू शकता अशा प्रकारे लॉक अनलॉक होतं। तर आपण त्याला फिट करणार आहोत, त्यापूर्वी आपण हे लॉक ॲलिंकी बोल्टच्या सहाय्याने बसवणार आहोत, त्यासाठी आपल्याला ॲलिंकी लागेल 4 mm वाली। तर मित्रांनो, हे आपण बाईकमध्ये इकडे बसवणार आहोत, इकडे यामाची ओरिजिनल फिटिंग येते, तुम्ही बघू शकता हे दोन इकडं दोन होल्स आहेत, ह्याच्यामध्ये आपण फिट करणार आहोत। बसवण्यापूर्वी आपण ते
एक वेळ साफ करून घेऊ ही जागा. ह्याला फिट करणं मित्रांनो खूप सोपं आहे. हे तुम्ही स्वतः बसवू शकता. बस ह्याला अनलॉक करा अशा प्रकारे. कंपनीने ग्रीस वगैरे व्यवस्थित घालून दिलेलं आहे इकडे लॉकमध्ये. सॉरी हे वायसर येतं सोबत आणि हे बोल्ट, हा सॉरी हा लॉक सोबत येत नाही आहे, हे तुम्हाला सेपरेट घ्यावे लागेल. तुम्ही कुठलाही स्क्रू बसवू शकता ह्या साईजचा. अशा प्रकारे इकडे एक प्रकारचं अटॅचमेंट आहे, इकडे फिट होतं ह्या होलमध्ये. वरचं जे खुट्टी आहे, हे जे रॉड आहे छोटा, हा इकडे फिट होतो आणि बोल्ट इकडे खाली फिट होतो. आणि अशा प्रकारे हे फिट झालं आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारे तुम्ही आवळून घेऊ शकता याला. आणि बस हे लॉक झालेलं आहे आणि अशा प्रकारे अनलॉक होतं. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हेल्मेट आपलं लॉक करून पाहणार आहोत. तर हे आपलं हेल्मेट आहे मित्रांनो आणि हे आपण हेल्मेट लॉकला फिक्स करून बघणार आहोत. बघू शकता कशा प्रकारे फिक्स झालेलं आहे. आणि आता आपण काढून पाहूया. तर मित्रांनो इन्स्टंट बसवता येतं आणि इन्स्टंट काढता येतं हेल्मेट लॉकमधून हे हेल्मेट. असं हे साधं सोपं सरळ आहे. तुम्ही हे तुमच्या आरएक्समध्ये फिक्स करू शकता. आणि कशा प्रकारे हे दिसतं हे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो तुम्ही पाहिलं आपण कशा प्रकारे आपल्या आरएक्समध्ये हेल्मेट लॉक फिक्स केलं आहे. यामाचं जेन्युइन आहे, साईजमध्ये छोटंसं येतं आणि इझिली फिक्स होतं ते आरएक्समध्ये. कंपनीनं ऑलरेडी आरएक्सच्या असिसमध्ये त्याची फिटमेंट दिलेली आहे. तर हे हेल्मेट लॉक जे आहे ते पूर्वीपासून फक्त RX 100 येतं, पण ह्याची फिटमेंट जी आहे ती RX 135 फोर स्पीड आणि 5 स्पीड टायगर मॉडेल, परत लास्टचं मॉडेल 135 फोर स्पीडवालं, ह्या सर्व बाईकमध्ये ह्याची फिटमेंट येते, पण ते हेल्मेट लॉक नाही यायचं कंपनीकडनं. तर तुम्ही हे लॉक जे आहे ते सेपरेटली घेऊन बसू शकता. सेपरेटही मिळतं हे हेल्मेट लॉक, सोबत 2 कीज मिळतात. आणि जर तुमच्या बाईकमध्ये सेंटर लॉक नसेल, साईडवालं लॉक असेल, मधले पायलट बॉक्समधलं जर इग्निशन लॉक असेल, तर तुम्ही RX 100 लॉक RX 135 बसू शकता. बाकी सेम फिटमेंट आहेत सगळ्या. ह्या लॉक सेटमध्ये तुम्हाला फक्त टूलबॉक्सचं लॉक येत नाही,
जर किट घेतला तुम्ही, लॉक किट घेतला तर, कारण आर एक्स 100 मध्ये कधीच टूल बॉक्स आला नाही किंवा येत नव्हता. तुम्ही बाईक रिस्टोर केल्यानंतर लोकांनी बसवलेलं आहे, बऱ्याच लोकांनी म्हणजे बाईक रिस्टोर केल्यानंतर टूल बॉक्स बसवला जातो. जो छोटा टूल बॉक्स असतो तो 135 असतो आणि जो मोठा असतो तो कॅट सायलेन्सरची जी RX 135 फोर स्पीड आणि 5 स्पीड त्याचा यायचा. तर त्यामुळं RX 100 लॉक सेटमध्ये तुम्हाला टूल बॉक्सचा लॉक येत नाही, तर तुम्हाला इग्निशन लॉक, टँक लॉक, साईड लॉक आणि हेल्मेट लॉक येतं. बाकी 135 लॉकमध्ये तुम्हाला टूल बॉक्सचा लॉक, इग्निशन लॉक, इथं जे येतं पायलट बॉक्समध्ये ते, टँक लॉक आणि साईड लॉक येतं. तर तुम्हाला कुठलं लॉक भेटतं ते बघा आणि त्या प्रकारे तुम्ही मागू शकता ऑटोमोबाईल्समध्ये की हेल्मेट लॉकवाला लॉक द्या म्हटलं तर ते देतील आणि सेपरेटही मिळतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बसू शकता, तुम्हाला गरज असेल, तुम्हाला आवश्यकता वाटत असेल, तुम्हाला तुमची बाईक स्टॉक ठेवायची असेल तर तुम्ही हे बसू शकता. तर आजचा व्हिडिओ बस मित्रांनो एवढाच होता. तुम्हाला छोटीशी माहिती द्यायची होती हेल्मेट लॉक संदर्भात. तर आय होप की तुम्हाला ही माहिती समजली असेल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे पूर्वी माहीत नसेल, त्यांच्यासाठी खास करून होतं जे बाईक स्टॉक ठेवू इच्छितात त्यांच्यासाठी हे होतं. व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम आणि सगळ्यांना जय शिवराय.